नमस्कार मित्रांनो, मी योगेश स्फूर्ती हार किचन मध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलेला हो एक खूप शानदार अशी रेसिपी, बेसन आणि रव्याचे लाडू। या करता लागणारे साहित्य आहे एक मोठी वाटी बारीक रवा, एक छोटी वाटी बेसन, दीड वाटी साखर, एक छोटी वाटी साजूक तूप, काजू बदामाचे काप, जायफळ आणि इलायचीची पूड आणि एक छोटा ग्लास पाणी। सर्वात अगोदर आपण गॅस सुरू करू आणि एक वाटी तूप कढाईमध्ये घालू। एक वाटी तूप मी कढाईमध्ये घातलेला आहे, यामध्ये मी एक वाटी रवा घातलेला आहे तुपामध्ये, त्यानंतर सोबतच मी एक वाटी बेसन पण घालतो, दोन्ही वस्तू एकत्रच घालतो बेसन आणि रवा आणि याला मंद आचेवर खूप छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतो। तोपर्यंत आपला रवा आणि बेसन भाजून होते तोपर्यंत आपण इकडे पाक बनवायला ठेवू। या पात्रामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि सोबत साखर पण घालत आहोत। काल जो आपण पाक बनवला होता तो मी या मिश्रणामध्ये काल रात्रीच टाकला आणि हे मिश्रण रात्रभर मुरायला ठेवलं आणि आता बघा हा पाक किती असा मुरलेला दिसतोय आणि खूप असा फुलून आलेला दिसतोय रवा आणि बेसन। दिवाळीचा सण पण जवळ येत आहे तर मी एक सुंदरशी रेसिपी तुम्हाला सांगत आहो, तुम्ही पण आपलं हे लाडू नक्की आपल्या घरी बनवा आणि मला कळवा की त्याचा स्वाद कसा झालेला। मी जी पाक टाकण्याची कृती तुम्हाला दाखवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व, काही कारणास्तव ती कृती मी तुम्हाला दाखवू शकलो नाही। तुमचं जे हे मिश्रण आहे हे जास्त कडक झालं तर तुम्ही मंद आचेवर गॅसवर आपली कढाई पुन्हा ठेवाल आणि मिश्रणाला थोडं गरम कराल आणि तरी पण नाही झालं तर थोडासा दुधाचा शिंपडावा आपण येथे देऊ शकता, पण दुधाचे लाडू जास्त दिवस टिकू शकणार नाहीत। तर चला आता आपण लाडू वळवायला सुरुवात करू। बघा किती सुंदर असे लाडू बनत आहेत आणि त्यातून बघा किती छान असा म्हणजे असं सुंदर म्हणजे असा आकार त्याला येत आहे आणि बघा तूप सुटायला सुरुवात झाली आहे त्यातून, पण हे तूप काही वेळानं दिसणार नाही तुम्हाला। आता आपण त्याला प्रेस करत आहो म्हणून ते तूप येत आहे लाडवामधलं। बघा किती असे सुंदर आणि सुरेख लाडू दिसत आहेत हे, आणि माझे लाडू वळून झालेलेच आहेत आणि तुम्ही पण असे लाडू लवकरात लवकर बनवा आणि त्याचा स्वाद घ्या आणि मला नक्की कळवा। तर मी एकदा पुन्हा तुम्हाला लाडू कसे वडवायचे आहेत ते सांगतो आणि ही कृती सर्वांना येते पण तरी सर्वांच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या राहतात लाडू बनवायच्या। तर मी ह्या अशा पारंपरिक पद्धतीने लाडू वडवत आहो, माझी आई पण असे सुंदर लाडू बनवत होती आणि मी आईच्या बाजूला उभं राहायचो आणि पाहायचो आणि आज मी पण तसेच लाडू सुंदर असे बनवत आहो। बघा किती सुरेख आणि सुंदर असे हे लाडू दिसत आहेत, तुम्ही लवकरात लवकर बनवा आणि मला नक्की सांगा की हे लाडू कसे बनलेत आणि लहान मुलांना तर खूपच जास्त आवडतात। मित्रांनो, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला त्यामुळं माझ्या पुढच्या पण रेसिपी दिसतील
आणि मला लाईक करा, शेअर करा आणि मला ही पूर्णपणे खात्री आहे की हे रवा बेसनाचे लाडू तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये.